तू मुरगाव पोर्ट अथॉरिटी एक वो प्रवास आसा हेची सुरवात जाल्ली 2000 सालान जेन्ना मनोहर लेट मनोहर परिकरान 2000 सालान एमपीटी बायणा ते सडा जितले जितली लँड आसा ती एमपीटीक फ्री ऑफ कॉस्ट दिल्ली हा हेतूर आयज आमी पळयतात सड्यार इतले लोक रावतात इतली पॉप्युलेशन हा बायणा इतले लोक रावतात हेंका कसलीच विचारपूस करनासतना त्या टायमाच्या बीजेपी सरकारान आणि आताच्या बीजेपी सरकारान ही मेळून व्हडलो षडयंत्र करून एमपीटीक फुकट जागा दिल्ली आसा आयज एमपीटी म्हणटा ती भाटकार जाल्ले आहा आता जेन्ना एमपीटी कडे थोडी लँड आसली हार्बरची तेन्ना आमकां खबर आहा हार्बरचे लोक खुबशे म्हजे कडेन येताले सांगताले की आपणाक इवेक्शन नोटीस येयला जे तेन्ना त्या लोकांक जर एमपीटी त्रास करताली तेन्ना जेन्ना मेजर पोर्ट एक्ट नासलो जाल्यार आयज मेजर पोर्ट एक्ट जाल्लो आसा आणि एमपीटी इज बीन कन्वर्टेड टू मुरगांव पोर्ट अथॉरिटी सो म्हाका दिसता सड्यावेल्या लोकांनी शातूर जावंक जाय हो जो मोनो आमदार हा मुरगांवचो तो विधानसभेन जर त्यांनी प्रोटेस्ट केल्लो आणि सांगले की आणि आपल्या लोकांच्या हक्का खातीर लढलो जाल्यार खंय तरी आम्ही त्याका शाबासकी दिवपाची पण हो एक मोनो आमदार हो विधानसभेन वचून फक्त थिंगासले सीटा गरम करता आणि काय करिना त्याका फक्त कोलान इंटरेस्ट हा आयज एमपीटी कडे इतली ऑथॉरिटी हा जर एमपीटी आयज एमपीटीची ऑफिशियल प्रॉपर्टी झाली हा ती विदाऊट सर्वे नंबर गोय सरकारान परिकर टायमारे जाऊंक ना आणि आताचो सरकार हा प्रमोद सावंताचो तेन्नाय सर्वे जाऊंक ना की कितली घरां आहात कितले लोक आसात तेंका आयज सरकार रिहेबिलेट करतली की हांगाच्यान धांवटली हेच्यारी कांय स्पश्टीकरण ना सो म्हाका दिसता आता जेन्ना एमपीडी ऑथॉरिटी जाली जाल्यार इट वील बी मोर बिझनस ओरिएंटेड सो इतली जी फ्री लँड तेंका गावली त्याचो उपयोग कोला खातीर बॉक्सायडा खातीर कंटेनर यार्ड कित्याकूय वापर जावं शकता आणि सड्यावेल्या आणि बायणातल्या लोकांक म्हाका दिसता खंय तरी सडाक बायणा सोडून वचपाची पाळी येतली सो ह्या फावटी ह्या इलेक्शनाक असल्या मोन्या आणि भैऱ्या एमएलएक निवडून हाडच्या परस म्हाका दिसता तुम्ही एक असल्या मनशाक निवडून हाडल्यार बरो जो की तुमच्या खातीर झगडटलो तुमचे प्रश्न विधानसभेन मांडटलो आणि हो जो मेजर पोर्ट एक्ट हा हो खंय तरी एमपीडी मुरगांव पोर्ट ऑथॉरिटी हा त्याच्या लिमिट जी आता सध्या त्याची जी प्रेझेंट लिमिट हा त्याच ज्युडिक्शनान दवरतलो आणि लोकांचे जी प्रॉपर्टीज असतात घरं हा त्यांच्यावर येऊचं ना याची कोणीतरी काळजी घेऊन जाय.